बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण केलंय. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील शेतीचं आणि विहिरीचं अतोनात नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्तांना आतापर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाहीये. गेल्या वर्षी देखील त्यांनी मलकापूर येथे निवेदन सादर केलं होतं, मात्र त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीबाबत अनुदान मिळावं यांसह इतर विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण केलं असून प्रशासनाकडून त्यांच्या मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. काही शेतकरी आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत ज्या मलकापूर तालुक्यामध्ये येतात, तर आपण त्यांच्यासोबत नेमकं जाणून घेऊया. नेमकं यांनी या ठिकाणी जे उपोषण सुरू केलेलं आहे, नेमकं काय आपल्या मागण्या आहेत सांगू शकता आपण? हो, मागच्या वर्षी 18-19 जुलैला मलकापूर नांदुरा तालुक्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतीतल्या विहिरीचे खूप नुकसान झाले. जमीन खूप खरडून गेली. ही जमीन तर खरडून गेलेली जमीन ची परिस्थिती अशी आहे की अजूनही 10 वर्ष ती पेरण्यायोग्य होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. ही मागच्या वर्षी त्या बाबतीत आम्ही शासनाकडे मोबदला मिळण्यासाठी सतत पाठपुराव करत आहोत. त्याच्यानंतर काही त्यांच्याकडनं काही ऍक्शन घेण्यात आली त्या बाबतीत त्यांनी शेती पिकाचे नुकसान भरपाई आम्हाला दिली, परंतु काही शेतकऱ्यांची जमीनच खरडून गेलेली आहे, त्यामुळे त्यांचे अनुदान मिळावे याच्यासाठी आमची ही प्रमुख मागणी आहे. आता कितवा दिवस आहे? आता आज 3रा दिवस आहे. आता इकडनं काही आपल्याकडनं इतर मागण्या अजून अशा आहे की ई पीक पाणी मध्ये ज्यांनी मोबाईलवर पीक पेरा नोंदवला फक्त त्यांचे नाव आलेले आहे, तरी ते सरसकट सगळ्यांना त्या ठिकाणी सगळे उपोषणाला बसलेले आहे. तर काय सांगू शकाल आपण, नेमकं काय कोण आपल्याला अडवत आहे या ठिकाणी? हे सर्व दखल प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, कारण की आज 1.25 वर्ष होऊन गेले तरी पण आमची शेती खरडून गेली, त्याचा आम्हाला मोबदला मिळाला नाही. म्हणजे शेतकऱ्यांना शेती करायची की उपोषण करायचं हेच आम्हाला कळत नाही आहे. शेती पूर्ण करा, एक तर मग शेतीकडे ध्यान द्या की उपोषणाकडे ध्यान द्या. एक तर आमची शेती पूर्ण खरडून गेलेली आहे. आपला रोष प्रशासनावरती आहे की प्रशासनावर? नेमकं जसं सरांनी सांगितलं की मागच्या वेळेस त्यांनी तिथे निवेदन वगैरे दिले होते, त्याच्यानंतर त्याची काही दखल त्यांनी दखलच घेतली नाही. मग 3-4 वेळा आम्ही तहसीलदाराकडे यांच्याकडे निवेदन दिले तालुक्या लेवलवर, पण त्यांनी काहीच दखल घेतली नाही. आकडे कलेक्टर साहेबांकडे येऊन उपोषणाला बसावं लागलं. प्रतिनिधी प्रशांत सपकाळ, न्यूज टुडे 24, बुलढाणा.